मी 90 वर्षापासून रिटायर झालेलो आहे. माझ्या कुटुंबात जवळजवळ 2 मुलं आणि 1 मुलगी, त्यांच्या 2 मिसेस आणि मुलीचे मिस्टर असे 6 लोक आहेत. आता नातीला शाळेत सोडणं किंवा भाजीपाला आणणं किंवा काही किराणा आणणं हे काम करतो. माझा जवळजवळ 10-11 वर्षापूर्वी ॲक्सिडेंट झाला आहे पायाचा, उजव्या पायाचा. तर त्याच्यामुळे माझ्या पायात थोडा त्रास होत होता, त्यामुळे किक मारायला प्रॉब्लेम यायचा. पेट्रोलच्या गाडीमध्ये व्हायब्रेशन होतो, किक मारावं लागत होतं. त्यामुळे ती पेट्रोलची गाडी मी घेतली नाही. हिच्याऐवजी मी स्कूटर हे घेतली आहे जवळजवळ 2018 मध्ये, डिसेंबर 1 डिसेंबर 18, आणि आता नवीन घेतली ती, आता 4-5 महिन्यापूर्वी घेतली लेटेस्ट. ते मॅग्नम गाडी घेतल्यामुळे मला व्हायब्रेशन जाणवत नाही गाडी चालवताना. त्याच्यानंतर माझा जो पाय दुखत होता तो दुखायला काहीच होता, म्हणजे अजिबात दुखतच नाही. त्याच्यापासून मला गुडघ्यांना वगैरे काही प्रॉब्लेम नाही आहे.